म्हणणं झालं होतं. मग त्यापुढे प्रश्न आला की काळ्या चालल्या नाही तर सामान्याचं काय? काय सामान्याचं? अरे आपली जरी दुसरी बाजू असली तरी चोरात बोलायचं सामान्याचं. त्याला मी त्यावर मी उत्तर दिलं, त्यावर मी उत्तर दिलं माननीय न्यायालयाला. मी म्हणालो एक चौकशी झाली पाहिजे. ती कोणती? तर परिवहन मंत्र्यांनी मागच्या काही दिवसा अगोदर कोकणात जाण्यासाठी खाजगी गाड्या दिल्या, त्या गाड्या कोणाच्या मालकीच्या? ज्यांचा मी वारस आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज, राजहर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्या देवी होळकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री आई, या तमाम मातांना सुद्धा अभिवादन करतो. त्याबद्दल ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटीलच सांगू शकतील, कारण ते माझ्यापेक्षा जास्त सक्षम आहेत. कारण त्यांच्यामुळे एक अनेक दिवसापासून कोठडीत हे अख्ख्या महाराष्ट्रानं आणि देशातल्या सगळ्या हिंदुस्थानियांनी बघलंय. त्याच्यानंतरचा नंबर त्याच खुर्चीवरला आहे की आणखीन कोणत्या खुर्चीवरला आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. थोडी वाट बघा, सरकारचे पाय राहतील की कष्टकऱ्यांचं कष्टाचं चीज होईल हे सुद्धा आता लक्षात येईल. तुम्हाला थोडी वाट बघा. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सांगू इच्छितो, आज माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाला सुद्धा उच्च न्यायालयात आम्ही सांगितले, आज एकूण 14 लाख कष्टकऱ्यांपैकी 1100 कष्टकऱ्यांनी आज सकाळपासून अन्नाचा त्याग केलेला आहे आणि तशी लिखित माहिती आणि यादी पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केलेली आहे. परंतु या कष्टकऱ्यांना जो आहे पाणी पिण्यासाठी, या जे ज्यांनी अन्न त्याग केला त्यांना पाणी पिण्यासाठी दिलं जात नाही आणि कष्टकऱ्यांना शौचालयाचं पाणी सुद्धा भरघोस दिलं जात नाही. खान म्हणजे घाण शौचालय दिलं जातंय हे इंग्रजी हुकूमतीपेक्षा सुद्धा जे कष्टकरी. एक लक्षात घ्या, आज आम्ही स्पष्टपणे माननीय न्यायालयाला देखील सांगितलेलं आहे की कष्टकऱ्यांवर हेतुता ते कामावर जाऊ नयेत. ह्याच्या मागची दोन कारणं आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी करावी ते म्हणण्यामागचे दोन कारण होते. परिवहन मंत्री अनिल परब यांचे 100 एकरच्या संदर्भाने आरोप, त्यासोबतच त्यांच्या फ्लॅटच्या संदर्भाने रिसॉर्ट संदर्भातल्या आरोपाचं उदाहरण सुद्धा दिलं आणि कष्टकरी यांच्या कोणत्याही परिस्थितीत कामावर जाऊ नये, दुखवटा वाढत राहावा याचं कारणाची मीमांसा आम्ही जी न्यायालयात केली ती अशी होती की खाजगी ज्या बसेस आहेत जे लाल परी बंद असल्याच्या नंतर चालवल्या झाल्यात, त्या सगळ्या बसेस यांच्या देवाणघेवाणीतल्या आहेत, यांच्या जवळच्यांचं चांगलं करण्यासाठीच्या आहेत असं आम्ही सांगितलं. येणाऱ्या 5 तारखेच्या संदर्भानं तुम्हाला सांगायचं झालं तर आज राज्य सरकारने म्हणालेत आम्हाला वेळ द्या हो, आम्हाला वेळ द्या हो, आम्हाला वेळ द्या हो अशी मागणी केली आणि आम्ही न्यायालयाला म्हणालो यांना वेळ देणं म्हणजे अधिक आत्महत्या वाढणं. त्यामुळं राज्य सरकारने आज जे माननीय वकील नायडू यांनी स्पष्टपणे सांगितले की या कष्टकऱ्यांच्या लढ्याच्या संदर्भात टोटल जस्टिस केला जाईल असं जरी सरकारनं सांगितलेलं असलं तरी 5 तारखेपर्यंत लबाडाचं जे अवतान असतंय खाल्ल्याशिवाय खरं नसतं.